नमस्कार, मी तन्मय केतकर। आज आपण फेरफार आव्हानित करायच्या प्रक्रियेविषयी थोडक्यात माहिती घेऊया। मागच्या काही व्हिडिओजमध्ये आपण सातबारा म्हणजे काय, फेरफार म्हणजे काय, महसूल न्यायालयांचं कामकाज कसं चालतं याविषयी थोडक्यात माहिती घेतली। आपल्याला कल्पना आहे की कुठल्याही सातबारावर जेव्हा कोणताही बदल करायची वेळ येते तेव्हा तो एका विशिष्ट फेरफार नोंदीद्वारे करण्यात येतो। काही वेळा असं होतं की एखाद्या फेरफार नोंदीविषयी आणि त्याने निर्माण केलेल्या हक्कांविषयी काही वाद निर्माण होतात आणि जर असे वाद निर्माण झाले तर त्याच्या निराकरणाकरता आपल्याला महसूल न्यायालयात जायला लागतं। आपल्याला कल्पना आहे की फेरफार नोंद ही तलाठी टाकत असतो आणि तलाठ्याने टाकलेल्या फेरफार नोंदीस मंडळ अधिकाऱ्यांनी मंजुरी दिली की ती फेरफार नोंद कायदेशीर होते। तलाठी आणि मंडळ अधिकारी हे दोघेही अधिकारी हे उपविभागीय अधिकारी यांच्या खालच्या दर्जाचे आहेत। म्हणून आपण मागच्या व्हिडिओत ज्याप्रमाणे पाहिलं त्याप्रमाणे उपविभागीय अधिकाऱ्याच्या दर्जापेक्षा कमी अधिकाऱ्याने जर मंजूर केलेला एखादा नोंद किंवा आदेश आपल्याला आव्हानित करायचा असेल तर तो आपण उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयात किंवा न्यायालयात रितसर अपील दाखल करून त्याला आव्हान देऊ शकतो। जेव्हा आपल्याला एखाद्या फेरफार नोंदीला आव्हान द्यायचे असते तेव्हा आपली अपील किंवा आपलं आव्हान हे मुदतीत आहे की नाही हे बघणं फार आवश्यक आहे। नियमानुसार आपल्याला अपील दाखल करायला 60 दिवस आहेत। हे 60 दिवस मोजायची सुरुवात जेव्हा तो फेरफार टाकला गेला आणि त्याला मंजूर झाला, म्हणजे मंडळ अधिकाऱ्यांनी जेव्हा ती फेरफार नोंद मंजूर केली त्या दिनांकापासून 60 दिवसात आपण अपील दाखल करणं आवश्यक आहे। मात्र बरेचदा असं होतं की एखादी फेरफार नोंद आपल्याला कळतेच फार उशिरा, त्यामुळे 60 दिवसात अपील दाखल करणं तसं प्रॅक्टिकली किंवा व्यावहारिक दृष्ट्या अशक्य होऊन बसतं। मात्र जर आपल्याकडे सबळ कारण असेल तर आपण आपल्या अपील विलंब माफीच्या अर्जासह उपविभागीय अधिकारी यांच्या न्यायालयात दाखल करू शकतो। आज आपण फेरफाराला आव्हान कसं द्यायचं याची थोडक्यात माहिती घेतली। आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला ते अवश्य कळवा आणि जर आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।